जयंत पाटील आणि संजय पाटील यांच्यात टक्कर होणार का? पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध। सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात टक्कर होणार का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे। पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक आहे। भाजपकडून लोकसभेला अजूनही संजय पाटील यांना पर्याय दिसत नाही तर महाविकास आघाडीकडून येणारी निवडणूक जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील लढवणार असल्याची चर्चा जोरात आहे। सध्या सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे। गतवेळी काँग्रेसने ती राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला दिली होती। महाआघाडीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादी घेऊ शकते आणि या जागेवरून जयंतरावांचे चिरंजीव उमेदवारी करू शकतात। असं झालं तर जयंत पाटील आणि संजय पाटील यांच्यात टक्कर होणार का? संजय पाटील जयंत पाटील यांच्या मुलाच्या विरोधात लढणार की ऐनवेळी उमेदवारी नाकारणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। जयंत पाटलांचे चिरंजीव मैदानात आले तर संजय पाटील बाजू देतील, निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाहीत अशी शक्यता आहे। संजय पाटील भाजपात असले तरी ते जयंत पाटील यांच्या तालावर नाचणारे आहेत। ते सतत जयंत पाटलांच्या गाडीत असतात। राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपा उभा दावा असताना सांगली जिल्ह्यात भाजपचे खासदार संजय पाटील आणि जयंत पाटील यांच्यातला सलोखा व दोस्ताना जिल्ह्याने पाहिला आहे। संजय पाटील येणाऱ्या निवडणुकीत खासदारकीसाठी बळी द्यायला दुसरा बकरा पुढे करत जयंतरावांना मदत करण्याची शक्यता जास्त आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील व संजय पाटील यांच्यात चांगले संबंध आहेत। काँग्रेसमधल्या संजय पाटील यांना राष्ट्रवादीत आणून आर आर पाटील व त्यांच्यातल्या वरवर तंटामुक्तीचा कार्यक्रम जयंत पाटलांनीच पार पाडला होता। संजय पाटील यांना राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी देण्यात जयंत पाटील यांचाच मोठा वाटा होता, त्यामुळे संजय पाटील व जयंत पाटील यांच्यात टक्कर होण्याची शक्यता कमी आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।